विद्यार्थी मित्रांनो स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टुडे वी आर गोईंग टू लर्न चॅप्टर नंबर फिफ्टीन ट्रँगल्स अँड देअर प्रॉपर्टीज क्लास सिक्स सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ओके तर पहा मग ट्रँगल अँड देअर प्रॉपर्टीज हा घटक आपल्याला शिकायचा आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म बघा सर्वप्रथम आपण डेफिनेशन डेफिनेशन म्हणजे काय व्याख्या कशाची व्याख्या ट्रँगलची कशाला म्हणायचं ट्रँगल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे अ ट्रँगल इज अ क्लोज्ड फिगर मेड बाय जॉईनिंग दिअर जॉईनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉईंट बाय लाईन सेगमेंट म्हणजे पहा ट्रँगल ही अशी आकृती आहे की तीन नॉन कोलिनियर नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये नसणारे किती थ्री थ्री म्हणजे तीन तीन नैकरेषीय बिंदूंना जोडून तयार झालेली असते पण कोणी जोडलेली असते ती लाईन सेगमेंटने रेषाखंडाने जोडून तयार झालेली आकृती म्हणजेच त्रिकोण लक्षात आलं परत एकदा सांगतो अ ट्रॅंगल इज अ क्लोज फिगर मेड बाय जॉईनिंग थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स बाय लाईन सेगमेंट अशी आकृती जी तीन नैकरेशी बिंदूंना जोडून तयार झालेली आहे आणि ती कोणी जोडलेली आहे तीन बिंदू लाईन सेगमेंटने म्हणजेच या ठिकाणी रेषाखंडाने त्या तीन बिंदूंना जोडून जे आकृती तयार होते ते आकृती म्हणजे त्रिकोण पा तीन नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये नसलेले हे तीन बिंदू आहेत ते अशा पद्धतीने जर जोडून घेतले तर आपला या ठिकाणी काय तयार होतो त्रिकोण तयार होतो त्रिकोण म्हणजे ज्या आकृतीला तीन बाजू तीन कोण असतात हे त्याचे घटक आहेत आपल्याला खाली पाहायचे बघा पार्ट ऑफ ट्रॅंगल पार्ट ऑफ ट्रँगल काय आहेत रे त्रिकोणाचे घटक वर्टेक्स आहे साईड्स आहेत आणि अँगल्स आहेत हे तीन घटक आपल्याला ट्रँगलचे सांगतात वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू एक दोन तीन शिरोबिंदू असतात तीन साईड्स असतात साईड ए बी साईड बी सी साईड ए सी आणि अँगल अँगलसुद्धा तीन असतात अँगल ए अँगल बी अँगल सी ओके okay? अशा पद्धतीने हा ट्रँगल आहे ट्रँगलची व्याख्या तुमच्या लक्षात आली पार्ट ऑफ ट्रँगल असतात ते तीन पार्ट ऑफ ट्रँगल आहेत फॉर्टेक्स साईड्स अँड अँगल्स ओके okay? नेक्स्ट प्रॉपर्टीज आता आपल्याला अँगलच्या प्रॉपर्टीज पाहिजे आहेत त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण टाईप ऑफ अँगल पाहणार आहोत पहा आता या ठिकाणी बघा ए आणि बी दोन पार्ट तुम्हाला या शिका या ठिकाणी शिकायचे आहेत बेस्ड ऑन साईड म्हणजे बाजूवरून बाजूवरून त्रिकोणाचे जे प्रकार पडतात ते या ठिकाणी शिकायचे आहेत आणि बेस्ड ऑन अँगल तर हे कोनावरून कोणावरून कोणते त्रिकोणाचे प्रकार पडतात याचा अभ्यास आप आपल्याला करायचा आहे आता पहा बेस ऑन साइड्स या ठिकाणी आकृत्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत अगोदर आपण आकृतीकडे जाऊया ही आकृती पहा ट्रायंगल ए बी सी ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये तुम्हाला साईड कशा दिसतात बघा ए बी बी सी आणि ए सी या तिन्ही बाजू कशा आहेत इक्वल आहेत समान लांबीच्या आहेत म्हणजेच काय ऑल साईड आर इक्वल आर कॉल्ड ॲज इक्वॅलंट ट्रँगल कोणता ट्रँगल म्हणायचं त्याला इक्वॅलंट ट्रँगल समभुज त्रिकोण त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये समभुज म्हणजे सर्व भुजा किंवा बाजू कशा असतात त्याच्या सारख्या असतात त्याला आपण म्हणतो समभुज त्रिकोण इक्वॅलंट ट्रँगल ओके तर मग नेक्स्ट दुसरा दुसरा त्रिकोणाचा प्रकार तो म्हणजे आयसोसिलियस ट्रँगल आता हा जो आयसोसिलियस ट्रँग ट्रँगल जो आहे त्याचे काय प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे डेफिनेशन काय आहेत टू साईड्स आर इक्वल आर कॉल्ड ॲज आयसोसिलियस ट्रँगल आयसोसिलियस ट्रँगल कशाला म्हणायचं की ज्या त्रिकोणाच्या काय कोणत्या बाजू स सारख्या असतात दोन बाजू समान लांबीचे असतात समान मापाचे असतात इक्वल असतात त्या ट्रँगलला आयसोसिलियस ट्रँगल असं म्हणतात थर्ड इज स्केलन ट्रँगल आता स्केलन ट्रँगल म्हणजे काय रे या ठिकाणी दाखवले तुम्हाला सांगितले नॉट टू इक्वल साईड्स म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप नसतात इक्वल नसतात त्या त्रिकोणाला आपण स्केलन ट्रँगल असं म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये विषमभूज आलं लक्षात अशा पद्धतीने नॉट टू इक्वल साइड्स आर कॉल्ड ॲज स्केलन ट्रायंगल ओके ह्या आयसोलेसला आपण काय म्हणतो समद्विभुज याला काय म्हणतो समद्विभुज त्रिकोण ज्याच्या दोनच बाजूसारख्या असतात त्याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण हे हे कशाच्या कशावर डिपेंड आहेत हे प्रकार बाजूवरती डिपेंड आहेत आता आपल्याला बी बेस्ड ऑन अँगल कोणावरून कोणा त्रिकोणाचे कोणते प्रकार पडलेले आहेत याचा अभ्यास करायचा आहे पा फर्स्ट इज अॅक्युट अँगल अॅक्युट अँगलला आपण काय म्हणतो लघु कोण कोणता कोण म्हणतो मराठीमध्ये लघु कोण म्हणतो अॅक्युट अँगल ट्रॅंगल कशाला म्हणायचं बघा या तिन्ही कोणाचे या त्रिकोणाचे तिन्ही कोण कसे आहेत ॲक्यूट अँगल आहेत ऑल थ्री ॲक्यूट अँगल लक्षात घ्या मग या त्रिकोणाचे तिन्ही कोण ॲक्यूट असल्यामुळे लघुकोण असल्यामुळं त्या त्रिकोणाला आपण ॲक्यूट अँगल ट्रँगल लघुकोण त्रिकोण असं म्हणतो लक्षात आलं ठीक आहे चला राईट अँगल राईट अँगल ट्रँगल कशाला म्हणतो ज्या त्रिकोणामध्ये बघा वन राईट right अँगल अँड ऑदर टू आर ॲक्यूट अँगल्स जर एक कोण कसा असेल काटकोण असेल आणि इतर दोन कोण हे ॲक्यूट अँगल असतील लघु कोण असतील तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो राईट अँगल ट्रँगल काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण काट समजलं थर्ड कोणता आहे ऑप्टस अँगल ट्रँगल आता ऑप्टस अँगल ट्रँगल कशाला म्हणायचं वन इज ऑप्टस अँगल ऑप्टस म्हणजे काय रे विशालकोण्ट ऑप्टस अँगल म्हणजे विशाल कोण आता हा विशाल कोण ज्या त्रिकोणामध्ये हा यम काय आहे रे विशाल कोण आहे विशालकोण म्हणजे काय मग नव्वदपेक्षा जास्त अंश माप असलेल्या कोणाला आपण विशाल कोण म्हणतो नव्वदपेक्षा जास्त मग हा एक विशाल कोण असेल आणि ऑदर टू ॲक्यूट अँगल असतील म्हणजे दोन लघु कोण असतील त्या त्रिकोणाला आपण ऑप्टस अँगल ट्रँगल असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला आपण कोणावरून प्रकार पाहतो त्यावेळेला ॲक्विट अँगल राईट अँगल आणि ऑप्टस अँगल ह्या अँगलपासूनच आपल्याला अँगल ट्रँगल झालेले दिसतात लक्षात आलं अशा पद्धतीनं ह्या ट्रँगल्स अँड देअर प्रॉपर्टीज या घटकामध्ये आपण काय कशा कशाचा अभ्यास केला आज डेफिनेशन पाहिले त्यानंतर पार्ट ऑफ ट्रँगल पाहिले वर्टेक्स साईड्स अँड अँगल्स अँड प्रॉपर्टीजमध्ये एक प्रॉपर्टी पाहिली टाईप टाईप ऑफ अँगल्स आणि या टाईप ऑफ अँगल्सचे आपण दोन प्रकारे टाईप पडलेले पाहिले एक म्हणजे बेस ऑन साईड बाजूवरून कोणते कोणाचे प्रकार पडतात आणि अँगलवरून बेस ऑन अँगल्स कोणावरून कोणते प्रकार पडतात असे सहा प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत म्हणजेच ते कोणते आहेत फर्स्ट इज इक्वॅलन ट्रँगल सेकंड इज आयसोसिलियस ट्रँगल थर्ड इज स्केलन ट्रँगल फोर्थ इज ॲक्युट अँगल ट्रँगल फिफ्थ इज राईट अँगल ट्रँगल अँड सिक्स इज ऑप्टस अँगल ट्रँगल ओके व्हिडिओमध्ये आपण यावरील एक्झरसाइज पाहणार आहोत एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट जो काय असेल तो, ओके थँक्यू थँक्यू वेरी मच